जागतिक इतिहासाचे अवलोकन केल्यास गणिमिकावा युद्ध नीती सस्पेन्सिव्ह फायटिंग मेथड जागतिक इतिहासात नोंदणारा तो राजा ज्याने सैन्य कमी युद्धशस्त्रे कमी संपत्ती कमी व वेळ पण कमी पण बलाढ्य शत्रूवर आक्रमण करणे कठीण करिता गणिमिकावा युद्ध नीती वापरली. गणिमिकावा म्हणजे काय? शत्रूला बेसावत करणे, विद्वान गुप्त हिरामार्फत त्यांच्या म्हणजे शत्रूच्या बेसावत्तेचा कानोसा घेणे, नाट्यमय प्रसंगातून त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणे, नंतर उत्तम नियोजन पद्धतीने बेधुंदपणे आक्रमण करणे. या युद्धनीतीचा उपयोग करणारा राजा कोण? तो राजा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज होय. मी आधी आपणास या युद्धनीतीचा उपयोग करून अमेरिकेसारख्या बलाढ्य शत्रूपासून स्वतःला स्वातंत्र्य मिळवणारे व्हिएतनामचे अध्यक्ष होते, ज्यांनी शिवाजींचा इतिहास वाचला आणि त्यानुसार गणिमिकावाचा उपयोग करून स्वतःला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. आज आपण बघतो त्या काळामध्ये शिवाजींनी आपल्या देशातल्या सुद्धा तरुणांमध्ये स्फुल्लिंग तयार केलं होतं. स्फुल्लिंग निर्मितीचं महान कार्य करणारे महान नेतृत्व म्हणजे शिवाजी महाराज होते. त्याबद्दल मी आपणास सांगू इच्छिते की बुंदेलखंड हा जो भाग आहे, झाशीच्या बाजूला तो भाग आहे, तिथला राजा छत्रसाल, त्याचे वडील चंपतराय आणि आई लालकुवर. चंपतराय सतत मोगलाशी संघर्ष करत होते. संघर्ष करता करता ते मृत्युमुखी पडले. त्यांची पत्नी लालकुवरने स्वतःची आत्महत्या करून घेतली. छत्रसालला मामाकडे जावे लागले. मामाकडे जीवन जगत असताना शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या त्यांच्या कानावर सतत घोंगावत राहायच्या. त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांना भेटायची ओढ निर्माण झाली होती. त्याच वेळेला आपणास माहीत आहे, दिल्लीवरून औरंगजेबाने हे ठरवलं होतं की दक्षिणेतला सगळा भाग आपण काबूत घेऊ आणि शिवाजीला नेस्तानभूत करू. त्यामुळे त्यांनी रजपूत राजकुमार मिर्झा राजे जयसिंग याला हाताशी घेतले. जयसिंगाने आपल्या दक्षिण भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आक्रमण केले. आपल्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्याकरता छत्रसाल त्या युद्धामध्ये सहभागी झाला. आपणा सगळ्यांना ठाऊकच आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जयसिंगने दक्षिण भाग जिंकून घेतला होता. शिवाजींनी समयसूचकतेने पुरंदरचा तह केला आणि पुरंदरचा तह केल्यानंतर जयसिंगने विश्वासा शिवाजींना घेतलं आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाकरता आग्र्याला नेलं. आणि दुष्ट औरंगजेबाने आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ अपमानच नाही केला तर स्वाभिमानी शिवाजींना तुरुंगात दाबले. फत्तेपूर शिकरीच्या तुरुंगात शिवाजी महाराज होते. परंतु तेथे सुद्धा मिठाईच्या पेटाऱ्यातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या युक्तीची परिपूर्ती करून दाखवणारे आपले महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज परतीचा प्रवास करत होते. त्यावेळेला ते कृष्णाकाठी छावणी टाकून बसलेले होते. छावणी टाकून बसले म्हणजे तिथे राणीवासी होते. त्याच वेळेला छत्रसालाला वाटलं की आपण शिवाजींना जाऊन भेटावं. त्याने काय केलं की दिलेर खानला सांगितलं की मी शिकारीला जातो आणि चुपचाप शिवाजी महाराजांना येऊन भेटले. शिवाजी महाराजांपुढे त्यांनी पूर्ण आपलं कथन केलं. जेवढ्या काही त्यांना मनामध्ये भावना होत्या त्या सगळ्या कहाणी रूपाने त्यांनी शिवाजींना ऐकवल्या. त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही बुंदेलखंडचे स्वामी तो जिंका, स्वराज्य निर्माण करा, तुम्ही राजे व्हा, रयतेला सुखी करा. छत्रसाल विचाराने म्हणाले, महाराज माझ्याजवळ सैन्य नाही, मला कोणाची मदत नाही, एवढ्या मोठ्या मुघलाशी मी कसा संघर्ष करणार, मी कसा लढणार? त्यावर महाराज शांतपणे छत्रसालाला म्हणाले, मला तरी कोणाची मदत होती? वीर पुरुष शून्यातून विश्व निर्माण करतात. छत्रसाल ती ताकद तुझ्यात आहे, तुम्ही पुढे व्हा, यशस्वी व्हाल. शिवाजी महाराजांच्या चेतना युक्त शब्दांचा, भावनिक शब्दांचा प्रभाव होऊन जोश
उत्साह छत्रसालामध्ये आला आणि छत्रसालाने आक्रमण करून बुंदेलखंड स्वतंत्र केला आणि बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेले झाला। बंधू आणि भगिनींनो, शिवाजींचे चरित्र वर्तमान काळातील सुद्धा तरुणांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करणारे आहे, आहे ना, याची जाण आपण ठेवूया।